सो हाय एवरी वन अँड वेलकम टू मावळ स्वाद. मी आहे प्रार्थना आणि आज तुम्हाला शिकवणार आहे बेकरी स्टाईल चॉकलेट प्रीमिक्स. सो हे प्रीमिक्स तुम्ही अत्यंत सोप्या पद्धतीने घरी बनवू शकता. खूप सिंपल प्रोसेस आहे. मार्केट स्टाईल प्रीमिक्स लागतं आणि एकदम त्याची जी जे टेक्स्चर आहे ते सेम तुम्हाला मार्केट स्टाईल प्रीमिक्ससारखं लागणार आहे आणि स्पंजसुद्धा ह्याचा सेम तसाच होतो. आणि मार्केटमध्ये जे प्रीमिक्स घेतो त्यात भरपूर प्रमाणात ॲडेड प्रिझर्वेटिव्ज असतात, ॲडेड इसेन्स असतात, ज्यामुळे तो केक तसाच्या तसा बनून राहतो. पण हे जे प्रीमिक्स आहे तुम्ही बनवून ठेवू शकता, कधी पण यूज करू शकता आणि हे तुम्हालासुद्धा कन्विनियंट पडेल. सो वळूयात रेसिपीकडे. पण रेसिपीकडे वळण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला करा सबस्क्राईब, जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओचे सगळे नोटिफिकेशन्स मिळतील. सो इथे काय केले, इथे मी घेतले हाफ कप ऑफ शुगर. तर ही शुगर आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे. सगळी प्रोसेस आपण मिक्सरमध्ये करणार आहोत. 1.5 कप आपल्याला मैदा टाकायचा आहे. हे मेजरिंग कप्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केले, तिथे जाऊन तुम्ही लिंकमधनं परचेस करू शकता. सो 1.5 कप्स मी ऑल पर्पज फ्लास म्हणजेच मैदा यूज केलेला आहे ह्याच्यात. आणि हे सगळं तुम्हाला मिक्सरमध्येच करायचं आहे. लास्टला आपण मिक्सरमधनं फिरून घेणार आहोत हे सगळे इन्ग्रेडियंट्स. ठीक आहे, डिस्क्रिप्शन मी दिलेलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी किती इन्ग्रेडियंट्स यूज केले ते. तर इथे मी टाकणार आहे 3 TBSP ऑफ कोको पावडर. मी विकफिल्डची यूज केली आहे, तुम्ही कोणतेही यूज करू शकता ॲज पर युअर कन्व्हिनियन्स. सो 3 TBSP कोको पावडर टाकल्यानंतर आपण ह्याच्यात टाकणार आहोत 2 TBSP कॉर्नफ्लार म्हणजेच मक्याचं पीठ टाकणार आहोत 2 TBSP. टेबलस्पून म्हटली आहे, टीस्पून म्हटलेली नाही आहे. मी मेजरिंग कप्समध्ये लिहून येतं TBSP आणि TSP. 2 TBSP कॉर्नफ्लार टाकल्यानंतर तुम्हाला 2 TBSP मिल्क पावडर टाकायची आहे. कोणतीही ब्रँडचे मिल्क पावडर तुम्ही आरामात यूज करू शकता. मी स्किम मिल्क पावडर यूज केली आहे 2 TBSP. 2 TBSP मिल्क पावडर टाकल्यानंतर आता ह्याच्यात 1 TSP जाणार आहे बेकिंग पावडर. ठीक आहे, लास्टला आपण सगळं मिक्स करून घेणार आहोत. बट 1 TSP बेकिंग पावडर टाकल्यानंतर आपण ह्याच्यात बेकिंग सोडा टाकणार आहोत. 1/2 TSP टाकणार आहोत. टेबलस्पून टीस्पूनमध्ये जर कन्फ्यूज होत असाल तर मेजरिंग स्पून्स तुम्हाला पाहिजे. आणि सगळ्याचं जे डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळं लिहिलेलं आहे किती टीस्पून टेबलस्पून मी यूज केलेला आहे. सो नक्की डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. कोणतीही रेसिपी बनवत असाल तर पहिलं डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, कारण त्याच्यात सगळं अप टू डेटली लिहिलेलं असतं. सो तुम्ही कन्फ्यूज होणार नाही. सो हे थोडं मिक्स करा बेकिंग सोडा बेकिंग पावडर टाकल्यानंतर. ओके, ते झाल्यानंतर तुम्हाला ह्याच्यात मेन इन्ग्रेडियंट टाकायचं आहे, सिक्रेट इन्ग्रेडियंट, तो म्हणजे सिट्रिक ॲसिड. हे तुम्हाला कोणत्याही मार्केटमध्ये आरामात ॲवेलेबल असेल. 1/8 टेबलस्पूनच्यापेक्षा कमी तुम्हाला सिट्रिक ॲसिड यूज करायचं आहे. 1/8 टीस्पूनपेक्षा कमी मी ह्याच्यात सिट्रिक ॲसिड यूज केलं आहे. सो तुम्हाला असं डाऊट असेल की सिट्रिक ॲसिड यूज केलं आहे म्हणजे मी लिंबूसुद्धा टाकू शकता तुम्ही ह्याच्यात, तर हे कम्प्लिटली रॉंग आहे. तुम्हाला सिट्रिक ॲसिडच यूज करायचं आहे. लिंबू जर तुम्ही ह्याच्यात वापरसाल तर ते चुकेल. सो 1/8 टीस्पून तुम्ही टाका त्याच्यात सिट्रिक ॲसिड. हे छोट्या छोटे ग्रॅन्युल्समध्ये मिळतात दुकानात, महाग नाही आहे. 10 ते 25 रुपयामध्ये आरामात तुम्हाला हे सिट्रिक ॲसिड भेटून जाईल. कुकवेलचं मी यूज केलं आहे. हे सगळं मिक्स करा. एवढेच इन्ग्रेडियंट्स आपल्याला लागणार आहेत. हे मिक्स केल्यानंतर ह्याला तुम्हाला मिक्सरमधनं फिरवायचं आहे. एक 1/2 सेकंड मी मिक्सरमधनं फिरवल्यानंतर आपलं जे प्रीमिक्स होतं ते रेडी झालेलं आहे. घरच्या घरी आरामात हे प्रीमिक्स तुम्ही बनवू शकता. तुम्हाला हे प्रीमिक्सपासून केक कसा बनवायचा ह्याचा जर प्रश्न असेल तर तो मी देखील सॉल्व केला आहे. नेक्स्ट व्हिडिओ जो माझा आहे त्याच्यात मी तुम्हाला ह्या प्रीमिक्सपासून केक कसा बनवायचा आहे तो शिकवलेला आहे. सो तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, तो लवकरच येईल. सो हे प्रीमिक्स तुम्ही आरामात घरी स्टोअर करून ठेवू शकता. 1-7 दिवस असं टिकेल असं हे प्रीमिक्स आहे. आणि हे तुम्ही कम्प्लिटली एका स्टोअर करून कंटेनरमध्ये ठेवू शकता. एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्हाला हे प्रीमिक्स ठेवायचं आहे. कम्प्लिटली 7 डेज हे प्रीमिक्स राहतं. सो अशा प्रकारे आपलं प्रीमिक्स रेडी आहे.
सो तुम्हाला कसं वाटलं हे नक्की तुम्ही माझ्या चॅनलवर कमेंट करू शकता. माझं इंस्टाग्राम पेज आहे मावळ स्वाद, तिथे जाऊन तुम्ही फॉलो करू शकता, जेणेकरून सगळे नवीन व्हिडिओजचे तुम्हाला लिंक भेटतील. आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कमेंट करा. सो पुन्हा भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत बाय बाय.